नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हे काय लिहलं? चोपडी शिल्लक आहे 10 रुपये चाराने, गल्ल्यात फक्त 5 रुपये चाराने. उधारी सकट लिहले मला. अरे आतापर्यंत आपल्याला कधी उधारी मिळली का? नाही ना. जी मिळणार नाही ती लिहायची नाही. कागद आणि शाई गेली ना फुकट. असं लुस्कान झालं तर माझं दिवाळी निघाल दिवाळ. मालक तुम्हाला कागदात पण शाईचं पडले पर उधारी फुकट गेली त्याच काय? अरे बाबा बुडत्याला काढीचा दर असतो ना. उद्या गिरायकाने माझी पॅन्ट काढून लिहिली तर तू काय माझी लंगुटी काढणार का? जा छान आहेस, पाणी दे गिरायकाला. नालायक कुत्ता. नामदेव ये ये बैस. हनुमा नको, मला चहा नको आहे. का आज नाराज दिसतोस? काम धंदा नाही, बिन कामाचं किती दिवस राहणार? अरे तुझ्या जमिनीचं काय झालं? तर दौलतराव काय म्हणतोय? मला नाही वाटत त्याचं काही जमेल असं. असं? अरे आम्ही दोस्त लोक असल्यावर तू कशाला चिंता करतोस? नाही जॉन, मलाच काहीतरी करायला पाहिजे. माझ्यावरच्या प्रेमामुळे दत्तू काका काही बोलत नाही, पण मला त्यांची परिस्थिती समजते. माझ्यासाठी नाही निदान, त्यांच्यासाठी तरी मला काहीतरी करायला पाहिजे. जॉन तूच सांग मी काय करू. मग तू एखादा धंदा का नाही करत? पण धंदा करायचा म्हटलं तर भांडवल नको का? हो ना. अरे हातगाडीवरचा छोटा मोठा धंदा करायचा म्हणला तरी 5-10 हजार रुपये भांडवल पाहिजे. 5-10 हजार रुपये? माझ्या खिशात 5-10 रुपये सुद्धा नाही. तू कशाला काळजी करतोस? मी 2-1 हजाराची व्यवस्था करतो. ममद्या थोडी मदत करल. तू असं कर, दत्तू काकाला सगळं काय सांग, ते त्यातून काहीतरी मार्ग काढतील. ठीक आहे. असं आहे म्हणतोस तर हो ना. हे बघ नामू, तुझा तो जॉन म्हणतोय ते खरं आहे, पण नोकरी करणारे सगळेच काही बुद्धू असतात असं मात्र नाही. ते खरं आहे, पण आता मलाच काहीतरी बघितलं पाहिजे. जरा कोट टोपी घे बघू. त्यासाठी सुद्धा मला आता त्या दौलतरावांच्याकडे जायला पाहिजे. दौलतरावांच्याकडे? हा. त्यांच्याकडे कशाला? अरे सोसायटीचे चेअरमन आहेत ते बाबा. बघा काही कर्जा बिर्जाची व्यवस्था करता आली तर. दुर्गा जरा छत्री आणि पिशवी घे बघू माझी. कशाला नेता ही छत्री काका, नवीनच घेऊया आता. हे बघ दुर्गा, या विस्कटलेल्या संसारात काय काय म्हणून नवीन घेणार होत आपण. हा पडका वाडा, हे फुटकी कौल, तुटकी चप्पल, फाटकी छत्री आणि फाटका खिसा. हसा हसा. पण लक्षात ठेवा, हेही दिवस जाती. काय शिरपा, आज हात अगदी गोमान चाललाय. आता काय सांगायचं सरकार? आओ त्या ज्वानच दारू दुकान रावसाहेबानं बंद केल्या दरन काय दिवस का चालू ना हो? का रे? आओ वाटलं तर आओ गावात इंग्लिश दारूची सोयी. आओ पण त्या रावसाहेबानं समजा राडाच गेला घेऊ. आता आमच्या नशिबात आंब्याची हात बट्टीच आहे, त्याला कोण काय करणार? अरे येड्या, रावसाहेबाने जे केले ते बरोबरच केले. औंदा आपल्या गावाला आदर्श गावाचा पुरस्कार मिळवायचा आहे ना? ते बी खरंच आहे म्हणा, पण खरं सांगू का सरकार, रावसाहेब लई अब्रिज माणूस आहे बघा. आहो तिनं तर म्हणून प्रतिज्ञाच केली. जर गावाला बक्षीस मिळालं नाही तर अर्धी मिशीच उतरी त्याच्या आईला. आता तुझ्या न्हाव्याचे मी माझी अर्धी मिशी उतरलीस की? सरकार सरकार बोलण्याच्या नादात जरास हात घसरला. हात घसरला काय लेका, दाढी करतोस का हजामत? आहो हजामत करतो की मी तुमची सरकार. सरकार उरलेली मिशी राहू दे ना. आता अर्धी मिशी काढली, आता इकडचं कॅच बी काढून टाक म्हणजे झाक दिसल. काढतो की काय? अहो तसं नव सरकार, आज काल काय बी फॅशन करायचं फॅन निघाले बघा मोठ्या माणसात. बघा मोठ्या माणसाने काय बी केलं तर चालतंय. शानात आहे. अरे माझ्यासारख्या मंत्र्यानं असली फॅशन करायची नसती. मंत्री तुम्ही कुठे आहे? मंत्री आत्ता नसलो म्हणून काय झालं? भोरल्या इलेक्शनला तिकीट आम्हाला, आम्हीच निवडून येणार. आम्हीच मंत्री. ते बी साधं सुधन कॅबिनेट मंत्री. आता ते जायला कॅबिनेट हे कसं आले हो नवीन यात? हे रे काय म्हणतात बरं त्याला, हा काय बी नेटानं करणार. आता ते जायला हे चांगलं गणित काढलं बरं का मालक तुम्ही? काय बी नेटानं करणारा मंत्री.
सरकार सरकार अहो तुम्ही मंत्री झाला का नाही मला तुमचा पीए करा पीए बर का काय झालं अरे माकडाला कापडं घातली म्हणजे कोण माणूस म्हणत नसते अहो तेच म्हणतोय मी वा 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 आता तुम्ही अगदी राजेश खन्ना दिसतेस बघा नमस्कार दौलतराव नमस्कार नमस्कार या कशी काय प्रकृती आपली आहे त्यातल्या त्या ठीक फार दिवसांनी येणं केलं हो थोडं काम काढलं होतं आपल्याकडं असं होय या 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 बसा हो काय विशेष तसं थोडं विशेषच होत म्हणजे सोसायटीचं थोडं कर्ज हवं होत अहो परवाच कर्ज दिलंय की हो पण आणखी थोडी गरज आहे आणखी किती गरज आहे एक 5,000 रुपये आपल्या नामदेवाला काहीतरी उद्योग काढून द्यावा म्हणत होतो हो पण ती द्यायची कशावर वाडा गहाण आहेच की सोसायटीकडं तसं कसं देता येईल मग निदान माझ्या शब्दावरती द्या शब्दावर कर्ज द्यायचा जमाना गेला काका काहीतरी तारण ठेवा तारण आता मी काय तारण ठेवणार सोनं जमीन बंगला गाडी अहो काहीतरी तारण ठेवा दौलतराव हे सगळं जर माझ्याकडे असतं तर कशाला मी कर्ज मागायला तुमच्याकडे आलो असतो हे पहा काका आम्हाला कायद्याच्या बाहेर जाता येत नाही कायदा पण कायदा कुणी केला तुम्ही आधीच ना येड का काय काका तुम्ही अहो कशाला नाही त्या फंदात पडताय कुठला कोण नामदेव दोस्ताचा लोक तुमच्या नाही तर आजकाल लोकांनी दुसऱ्याचं मड घेऊन रडायची सवयच लागलेली आहे दौलतराव रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं अधिक पवित्र असत तुम्हाला कर्ज द्यायचं नसेल तर नका देऊ पण निदार माणुसकीचा असा अपमान तरी करू नका मी तुमच्याकडे कर्ज मागायला आलो होतो भीक मागायला नाही